या नाकर्त्या सरकारला जाग येण्यासाठी आंदोलन आहे। हे आंदोलन या झोपलेल्या सरकारला जाग येण्यासाठी उभारलेलं आंदोलन आहे। या प्रसंगी एकच सांगू इच्छितो, सोयाबीन पाण्यावाचून पाण्यामध्ये भिजून गेले, काढण्याचे आणि ह्याचे सुद्धा पैसे निघालेले नाहीत, कुठल्याच प्रकारचा विमा नाही, कुठल्याच प्रकारचा अनुदान नाही। हे सरकार घोषणाबाजी करण्यामध्ये गुंतलंय, पण घोषणाबाजीची कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी नाही। या सरकारला धोरण नाही, या सरकारला बेसमेंट नाही। ज्या सरकारला बेसमेंट नाही तर त्याचं बांधकाम काय होणार आहे पुढचं बिल्डिंगचं, असंही ना करता सरकार। तर माननीय आमदार साहेबांचं आंदोलन, पाठिंब्यात आंदोलन आपण अधिक तीव्र करूया, त्यांना सोबत देऊया। जय जिजाऊ, जय शिवराय। आज या ठिकाणी काही आश्वासन देत आहेत ते, एक घर कब्रिस्तान में मिल रहा है, सामान्य माणसाला काय दाखवायचं आमिष देत आहे। जाते चिल्लाने लगे है, अब तो इस तालाब का पानी बदल दो, ये कमल के फूल कुम्हाने लगे है। मछलियों में खलबली है अब सफी ने, प्रस्थापितांच्या हृदयामध्ये धडकी भरली, त्यांच्या पोटामध्ये गोळा उठलाय। मछली ब्रिगेडचा शब्द, संभाजी ब्रिगेडची घोषणा, संभाजी ब्रिगेडचा निर्धार म्हणजे भल्या भल्यांच्या काळामध्ये धडकी भरते आणि आम्ही आपल्या सोबत आहोत। माहित नाही, त्यांना माहित नाही की कोट्यावधीच्या रुपयांचं आमिष घेऊन ईडीच्या भीतीनं जे चोर आमदार पळून गेले त्यांच्या सोबत जनता गेलेली नाही, जनता इथंच आहे, जनता मूळ पक्षासोबत आहे। शेतकऱ्यांची अवस्था काय आहे सरकारनं ऐकावं, शेतकऱ्यांची अवस्था काय। मेघा मेघा येगा येगा, रानामध्ये झाल्या भेगा, जेव्हा पाऊस नसतो आकाशाकडे बघतो। मेघा मेघा येगा येगा, रानामध्ये झाल्या भेगा, भेगा भेगा झाल्या बळी, बळीमध्ये गेला बळी, बळी गेला पाताळात, वामनाने केला घात। या शेतकऱ्याचा घात प्रशासन रूपी वामन प्रत्येक वेळी करत आलेलं आहे, आणि याला थांबवायचं असेल तर माझा बळीराजा जागा झाला पाहिजे। बळीराजा जागा होऊन काय करेल, त्याच्या हातामध्ये चाबूक असतो, आसूड असतो, तो आसूड मारेल व्यवस्थेवर, जागा झाल्यावर रुग्ण घेऊन रुग्ण मारेल। आणि हे सारं नाही थांबलं तर या गलथान व्यवस्थेवर यांच्या आमदारकीच्या उमेदवाराला प्रत्यक्ष त्यांचा राजीनामा सुद्धा मंजूर होऊ नये यासाठी टोकाचे प्रयत्न केले, म्हणजे सत्तेसाठी तिथे टोकाची हरामखोरी करावी याची उदाहरण आपण डोळ्याने पाहत आहोत। या आंदोलनामध्ये संभाजी ब्रिगेड आम्ही सातत्याने सोबत आहोत। परवा आम्ही माननीय आमदार साहेबांची भेट घेतली, तसंच निवेदन माननीय कलेक्टर साहेबांना दिलं की या विषयावर आपण तातडीने वरिष्ठांची कारवाई करावी, आणि नाही झालं तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी MD Live मराठी चॅनलला सबस्क्राइब करा।